नमस्कार, वर्षा डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। आपण आज अगदी सोप्या पद्धतीत पॅच गळा बघूया। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर आपण ब्लाऊजची उंची मागील भाग काढून घेतलेला आहे, 14 घेतलेली आहे। 10 गळी 34 छातीचं ब्लाऊज, मुंडा घेतला आहे 6.5, आणि त्याला आकार देण्यासाठी 1.25 इंचच्या अंतरावर शोल्डरचं माप 5.5 1 रेष, गळाखोली 2.5 1 रेष कमी, या पद्धतीने आपण हे गळाखोलीचं माप टाकून घेतलेलं आहे। तर गळ्याची उंचीनुसार आपण गळा कट करूया। आवडेल तसं उंचीनुसार गळा कट करायचा। काठ छोटा असल्या कारणाने आपण हा पॅच गळा बघूया। तर गळाखोलीचं माप टाकून घेतलं आहे, मार्किंग केली आणि गळ्याला आकार देऊन घेऊया। तर आपल्याला पॅच डिझाईनमध्ये हवा तसा आकार देऊ शकतो, तर आपण आकार देऊन घेतलेला आहे। तर मध्ये पॅच लावूया। साडीचा कपडा लावणार आपण, तर काठ असेल तर काठ लावा, साडीचा कपडा असेल तर साडीचा कपडासुद्धा लावू शकता। अगदी सोप्या पद्धतीत ही पॅच डिझाईन। आणि लेस न लावता काठपदरच्या साडीला लेस लावलं की व्यवस्थित बटबटीत साडी दिसते, ब्लाऊज दिसते आणि साडीचा लुकही व्यवस्थित दिसत नाही। तर विदाऊट लेसचा हा पॅच गळा आपण सोप्या पद्धतीत, आणि कपडा कमी असला तर आपल्याला बराच मनात प्रश्न येतो की कसं डिझाईन करायची। तर कपडा कमी, अस्तरचा कपडा कमी असला तरी आपण डिझाईन बनवू शकतो। तर आपण हे तयार करून घेऊया की मागील गळ्याचं मध्य काढून घ्यायचं आहे, पूर्ण एकावर एक ठेवून। खालील ब्लाऊज पीसचा कपडा, वरची बाजू घेतली आहे अस्तरचा कपडा, त्यानंतर आपण हा पॅच डिझाईन मध्ये सेंटरमध्ये पिनांनी पॅक करून घेतला, मध्ये सेंटर काढून घेतला आहे आणि शिवण करून घेऊया। म्हणजे जेणेकरून ब्लाऊज घालताना तिरका बसला की गळा आपला व्यवस्थित दिसत नाही, ब्लाऊजचं लुक छान दिसत नाही। तर याचं मध्ये सेंटर काढून घ्यायचं, दोघी बाजूने सेंटर काढायचं आणि मगच गळा पिनांनी पॅक करायचा। हे जे बारकावे असतात ते ब्लाऊज शिवताना काळजीपूर्वक लक्षात ठेवले गेले पाहिजे, तरच आपले ब्लाऊजचे गळेसुद्धा सुंदर दिसतात। आपण प्रत्येक वेळा लेसचे गळे घेत असतो, विदाऊट लेसचे ह्या व्हिडिओमध्ये आपण गळा शिवूया। तर पिना काढून घेतलेला आहे, मधला आकार जो आहे तो कट करून घेऊया। ज्या पद्धतीने शिवण केलं आहे त्याच पद्धतीने। नवीन बघणारे असतील त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। तर आपण हा मधला भाग कट करून घेतला आहे आणि उलटा करून घ्यायचा आहे। कमी कपड्यात डिझायनर गळे आपण शिवू शकतो, त्याला काही अडचणी नाही। कधी कधी 1 मीटर कपडा घेता बायका डिझाईन गळा करायचा असला तर कमी 80 सेंटीमीटरमध्ये सुद्धा होऊ शकतो। तर या पद्धतीने हा गळा शिवण करायचा आणि फिनिशिंगमध्ये दिसतो, शिवायलाही कमी वेळ लागतो। तर शिवण करताना थोडा सटकाळा कपडा आहे, थोडं जपून शिवण केले की व्यवस्थित दिसेल। तर असं दापटीप घालताना सुद्धा साधारण आपण जो आकार दिलेला आहे त्याच्यावरच टाकूया। तर पूर्ण दापटीप आपली देऊन झालेली आहे। तर लेस न लावता लेससुद्धा लावू शकता, मागीलसुद्धा भाग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आपला। तर आपण टक्स पॉईंट देऊन घेऊया। टक्स हा मध्ये पाठीचा मध्ये सेंटरला आपण टक्स पॉईंट देणार। टक्स देण्याचे एकावर एक ठेवून घेतले म्हणजे दोघी टक्स उंचीला सारखे यावे, यासाठी ही पद्धत नक्की तुम्ही ट्राय करा। जर बऱ्याचशा ताईंना अडचणी येत असतील तर त्यांनी कमेंट करून विचारा तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ हवा आहे आणि काय अडचणी येतात ब्लाऊजमध्ये, तर मी त्यावर व्हिडिओ बनवून आणि तुम्हाला समजून सांगणे माझा प्रयत्न असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये, की ताईंना प्रत्येक ताईला समजावे ब्लाऊज शिवताना। ही टीप जी असते 5 नंबरची टाकायची, ती नंतर उसळून घ्यायची, हात शिलाई केल्यानंतर ती काढून घ्यायची असते। तर मध्ये पॅच कसा लावायचा हे पण बघूया। पॅच लावताना खाली एक कपडा घेतला आहे वरच्या बाजूने, साडीचा कपडा, आणि सगळ्यात वरती कॅनव्हास घेतलेला आहे। कॅनव्हासला तुम्ही आकार पण देऊ शकता, मी सरळ टीप टाकून घेतली। दापटीप घालून घेऊया।
तो ही पैच डिजाइन टोकाला टोक व्यवस्थित मैच करून घ्यायचा आणि पिनाने पॅक करून घ्यायचा आहे। हा गळा पॅक करून घेतला तो शिवण करून घेऊया। शिवण करताना सुद्धा ज्या पद्धतीने आकार कट केलेला आहे त्याच पद्धतीने शिवण करायचे। तर हे शिवण झाले आपला पॅच गळा तुम्ही बघू शकता। मध्ये तुम्ही कपड्याचं फूल सुद्धा बनवून लटकन लावू शकता किंवा पॅच आणून आणि तो रेडीमेड ठेवून आणि चिटकू शकता। तर मागे सुद्धा बघू शकता किती फिनिशिंग मध्ये आपले हे ब्लाउजचे पाठीमागचा भाग आलेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।